नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे काही सध्या नाराज आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ अशा दिग्गज भाजप नेत्यांचे दौरे महाराष्ट्रामध्ये झाले, प्रचाराचा धुरळा उडाला. मात्र यातील एकाही नेत्यानं शरद पवार यांच्यावर टीका केली नाही. ज्या 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा म्हणून शरद पवार यांची हेटाळणी केलेली होती आणि या भटकती आत्म्याचा मोठाच तडाखा हा भाजपला सहन करावा लागला होता आणि याचे सगळे पडसाद हे लोकसभा निवडणुकीमध्ये उमटलेले होते. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं नक्की काय चुकलं याचं जेव्हा आत्मपरीक्षण भाजपनं केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा जेव्हा आपण शरद पवारांना टार्गेट करतो तेव्हा तेव्हा त्याची उलटी रिॲक्शन ही भाजपच्या बाजूनं येते. म्हणजे भाजपला जर सर्वात अडचणीचा मुद्दा काय ठरतो तर शरद पवार यांना टार्गेट करणं, शरद पवार यांच्यावरती थेटपणे टीका करणं. आणि मला वाटतं त्यामुळंच अनेक भाजप नेत्यांचे दौरे होऊनही शरद पवार यांचं थेट नामोल्लेख न करणं, त्यांच्याविषयी टीका न करणं, त्यांच्या कोणत्याही निर्णयाबद्दल फारसं भाषण न करणं अशा सगळ्या बाबी या महायुतीच्या त्यातही विशेषतः भाजपच्या नेत्यांनी पाळलेल्या दिसत आहेत. अगदी 2 महिन्यापूर्वी अमित शहा यांनी भाजपचं एक प्रदेश अधिवेशन पुण्यामध्ये झालेलं होतं आणि तेव्हा देखील शरद पवार यांना चॅलेंज दिलेलं होतं. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे याचा जाहीर सवाल त्यांनी विचारलेला होता आणि भाजपनं काय केलेलं आहे याचं उत्तर आमचे केंद्रीय राज्यमंत्री जे पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत असे मुरलीधर मोहोळ देखील देतील. आणि शरद पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांची एका चौकामध्ये सभा लावा, आमने सामने होऊ द्या अशा प्रकारची भाषा वापरलेली होती. तेव्हाच आपण खबर बातमध्ये व्हिडिओ केलेला होता की जर अशाच प्रकारचं जर भाजपनं शरद पवारांना लक्ष्य करण्याचं जर धोरण ठेवलं असेल तर तो भाजपच्या पायावरचा धोंडा ठरू शकेल. आणि त्यानंतर आपण पाहतो आहोत की भाजपनं शरद पवार यांच्याविषयी फारसं न बोलण्याचं ठरवलेलं दिसतंय आणि त्यामुळेच तर शरद पवार नाराज नाहीत ना अशी मला आता शंका येऊ लागलेली आहे. कारण 2019 देखील तुम्ही पहा, जेव्हा शरद पवारनं ईडीची नोटीस आली, जेव्हा शरद पवार यांच्याविषयी अमित शहा यांनी सोलापूरमध्ये जाऊन असा प्रश्न विचारला की गेल्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं, तेव्हा खरे शरद पवार उचकलेले होते, तेव्हा शरद पवार आक्रमक झालेले होते. आणि अमित शहा यांच्या उत्तराला देताना त्यांनी अशा प्रकारचे काही हातवारे केलेले होते की गेली 40 वर्ष तुम्ही काय, मी काय केलं हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्राला कोणताही माणूस सांगू शकेल, कोणतं गवत उपटत होता अशा प्रकारचा वाकप्रचार शरद पवारांनी केलेला होता. त्यामुळं मला वाटतं शरद आणि 2024 देखील हाच कित्ता घडला. लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांचा पक्ष फोडला, शरद पवारांना सहानुभूती मिळाली, अगदी अजित पवार देखील काकाविषयी बोलू लागलेले होते. काकांना बारामतीमध्ये जाऊन अजित पवार यांचे दुय्यम दर्जाचे कार्यकर्ते हे त्यांच्यावरती बोलत होते, शरद पवार हे कसं फसवणुकीचं राजकारण करतायत याविषयी हे दुय्यम दर्जाचे कार्यकर्ते, मंगलदास बांदल यांच्यासारखे कार्यकर्ते हे शरद पवारांवरती बारामतीमध्ये जाऊन टीका करत होते. आणि याचा सगळा परिणाम हा शरद पवारांविषयी सहानुभूती निर्माण होण्यामध्ये झालेला होता. याचा धडा अजित पवार यांनी देखील घेतलेला आपल्याला पूर्णपणे प्रचारमध्ये दिसून आलेला आहे. बारामती तर बोलताना अजित पवार इतकं सांभाळून बोलतात, इथं तुलून मापून बोलतात की आपल्या तोंडून शरद पवारांविषयी एकही वावगा शब्द जाणार नाही, सुप्रिया सुळेंविषयी चुकीचा शब्द जाणार नाही याची ते पुरेपूर पद्धतीनं काळजी घेत आहेत. आणि म्हणूनच शरद पवार यांना जो काही प्रतिसाद बारामतीकरांनी लोकसभा निवडणुकीमध्ये देऊन सुप्रिया सुळे यांना विजय केलं त्याविषयी तक्रारीचा सूर देखील अजित पवार काढत नाहीत. उलट ते असं म्हणतायत ठीक आहे, तो तुमचा अधिकार होता, तुम्ही सुप्रिया सुळेंना निवडून दिलं, आता मात्र विधानसभेमध्ये तुम्ही मला विजयी करा अशा प्रकारचे अर्जव किंवा विनंती हे अजित पवार मतदारांना करताना दिसत आहे. म्हणजे एकूणच अंगावर न घेण्याची एक व्यवस्थित रणनीती ही महायुतीनं आखलेली दिसते आहे. याला कारण 2-3 महत्त्वाचे आहेत. एक तर जे मराठा वोटिंग आहे ते आजही शरद पवारांच्या पाठीशी आहे. अनेकांना वाटत असेल मराठ्यांचा नेता कोण, तर त्याचं उत्तर हे आत्ता अनेक जण मनोज जारंगे पाटील देतील. पण मराठ्यांचा खरा नेता जर कोणी असेल, इंग्रजीमध्ये शरद पवारांचं वर्णन करताना मराठा स्ट्राँगमन म्हणून असं केलं जातं आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा शरद पवारांवरती हल्ले होतात तेव्हा तेव्हा मराठा समाज हा
त्यांच्या बाजूने जातो असं 2019 पासून सातत्यानं दिसून आलेलं आहे। त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाची साथ ही पवारांना मिळाली, त्यामुळं अगदी बीड सारख्या जिल्ह्यात देखील शरद पवारांनी पंकजा मुंडे यांचा पराभव घडून आणला। आता याची सगळी पुनरावृत्ती अजिबात होता कामा नये याची दखल मला वाटतं महायुतीने घेतली आहे। एकनाथ शिंदे हे तर शरद पवारांविषयी अजिबात बोलत नाहीत, म्हणजे असं वाटतं की शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे काही जुन्या काळचे मित्र आहेत की काय असं कधीकधी वाटतं। कारण शरद पवार हे देखील यांच्या कारभाराविषयी बोलत नाहीत, ते फडणवीसांविषयी बोलतात, मोदींविषयी बोलतात, पण या राज्याचा जे कारभार हाकतायत त्यांच्याविषयी शरद पवार यांना सहानुभूती वाटावी इतक्यापर्यंत ते शिंदेंना सांभाळून घेताना दिसून येत आहेत। त्यामुळं 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या विषयीचं जे एक वातावरण तयार झालेलं होतं ते वातावरण तयार न होण्याचं कारण हे भाजपनं किंवा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर हल्ला न करणं हे एक आहे। पुण्यामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना नेत्यांना असं वाटत होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांविषयी त्यांच्या पुणे जिल्ह्यात काहीतरी बोलतील, मात्र ते न बोलल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील निराश झाले। कारण कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीराख्यांना चेतवण्याचा एक जो सोपा किंवा स्वस्त मार्ग होता तो या भाजपच्या टीकेतून जात होता, तो मार्गच उपलब्ध न करण्याचा इरादा भाजपनं आत्तापर्यंत तरी सांभाळला आहे। त्यामुळं मी आधी म्हटलं की शरद पवार हे सध्या नाराज आहेत का, शरद पवार हे सध्या नाखुश आहेत का, त्यामुळं याचं उत्तर जे आहे की भाजपनं त्यांना काय प्रत्युत्तर देण्याची संधी दिलेली नाही आहे। ती संधी एकदाच मिळाली ती मला वाटतं खुद्द अजित पवारांनीच दिली, आणि ती होती रोहित पाटील जे आहे त्यांच्या तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आर आर पाटलांविषयी जे बोलले त्यामुळं टीकाकारांची मोठी संधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मिळाली। शरद पवार यांच्याविषयीची एक चूक मात्र भाजपकडनं या प्रचार काळात नक्की झालेली होती आणि ती चूक होती सदाभाऊ खोत यांच्याकडनं झालेली, म्हणजे आटपाडीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारसभेमध्ये सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांविषयी एक वेडवाकडं स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपवरती जोरदार तोंडसुख घेण्याचं एक धोरण अवलंबलेलं होतं, त्यामुळे साहजिकच भाजपला पुन्हा बॅकफूटवरती जावं लागलं। आणि जे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत पवारांवरती याच्या आधी अक्षरशः तुटून पडत होते तसंच पुन्हा भाजप घडून आणत आहे की काय असं वाटत होतं, पण सदाभाऊ खोत यांच्या त्या वक्तव्याचा जो काही परिणाम होतो आहे त्याचा अंदाज भाजपला लगेचच आला आणि 24 तास व्हायच्या आत सदाभाऊ खोत यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। राष्ट्रवादीनं तर सदाभाऊ खोत यांची ही जी टीका आहे हा मोठा मुद्दा करायचं ठरवलेलं होतं, ज्या दिवशी हे विधान सदाभाऊंनी आटपाडीमध्ये केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद होती, त्यांची पत्रकार परिषद उधळून लावण्याचा निश्चयच राष्ट्रवादीनं केलेला होता, मात्र भाजपनं 2 पावलं मागे येत सदाभाऊ खोत यांची पत्रकार परिषद ही रद्द केली आणि त्यानंतर तुम्ही पाहत असाल खोतांना फारसं काही प्रचारामध्ये भाजपनं फिरवलंच नाही, त्यामुळं भाजपला वेळीच लक्षात आलं की आपण पवारांपासून 4 हात दूर राहणं हे केव्हाही चांगलंच आहे। मात्र तशी परिसंधी या संपूर्ण प्रचार काळामध्ये भाजपनं किंवा महायुतीनं मिळून न दिल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे, त्यामुळंच जे वातावरण शरद पवार नेहमी तयार करतात एक 84-85 वर्षाचा योद्धा हा प्रचारामध्ये या रणांगणामध्ये उतरलेला आहे आणि एकट्या भाजपला तो पूर्ण उरता आहे अशा प्रकारचं जे नॅरेटिव्ह राष्ट्रवादी नेहमी करतं ते या विधानसभा निवडणुकीत तरी झालेलं दिसून येत नाही, त्यामुळं आधी म्हटलं त्या पद्धतीनं शरद पवार हे सध्या नाराज आहेत त्याचं उत्तर हेच आहे। तुम्हाला काय वाटतं की शरद पवार यांच्यावर टीका न करण्याचा भाजपचा निर्णय योग्य आहे का, याचा प्रचारात फायदा शरद पवारांना उठवता आला नाही हे माझं विश्लेषण तुम्हाला योग्य वाटतं आहे का, हे तुम्ही आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।